अकरा एप्रिल सोळाशे सदुसष्ट चैत्र वद्य त्रयोदशी शके पंधराशे एकोणनव्वद संवत्सर प्लवंग गुरुवार किल्ले रांगणा आणि परिसर आदिलशाहीकडे शिवाजी महाराजांनी याच काळात रांगण्याचा वेढा स्वतःहून उठवला शिवाजी महाराज आग्र्याच्या जीवघेण्या प्रसंगातून सुटून आले होते सततच्या स्वाऱ्या लढाया मोहिमा युद्धे जाळपोळ यामुळं रयत देखील त्रस्त झाली होती त्यामुळं राजांना काही वर्षे शांतता हवी होती कारण राज्यकारभाराची घडी विस्कळीत झाली असल्यानं ती सर्वप्रथम स्थिर स्थावर करून जनतेच्या मनात स्थैर्य निर्माण करणं आवश्यक होतं त्यामुळे सर्वप्रथम आग्र्याहून निघून आल्याबद्दल औरंगजेबाला दिलगिरी व्यक्त करणारं पत्र लिहून काही अटींवर तह केला औरंगजेबानेही नाईला जास्त हा तह ही संधी मान्य केली कारण इराणच्या स्वारीच्या शक्यतेनं औरंगजेबाची डोकेदुखी वाढली होती त्याचबरोबर पेशावरी लोकांनी बंड केल्यामुळे औरंगजेबाने शिवरायांशी संघर्ष टाळून तहाला मान्यता दिली मात्र मोगलांशी तह हो झाल्यामुळं विजापूरकरांचं पित्त खवळलं त्यामुळे आदिलशाहीने किल्ले रांगणा परत मिळवण्यासाठी बेहलोल खान आणि वेंकोजींना शिवरायांच्यावर पाठवले मात्र शिवरायांनी त्वरित तो हल्ला मोडून काढून या दोघांना पेटाळून लावले मात्र शिवरायांना देखील संघर्ष नको होता तर सध्या शांतता हवी होती त्यामुळे शिवरायांनी यावेळी किल्ले रांगणे याचा वेढा स्वतःहून उठवला आणि विजापूर आघाडी शांत करण्यासाठी हा किल्ला अंतर्गत आदिलशाहीला दिला मात्र त्याचवेळी दक्षिण कोकण याच अंतर्गत स्वतःकडे ठेवण्यास महाराजांना यश आले अशा तऱ्हेने शिवरायांनी तूर्त मोगल आणि विजापूरकर यांना शांत केले आणि स्वराज्याची घडी पुन्हा नीट कशी बसेल याकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले